सहस्त्रार्जुन नगरासह प्रभाग क्रमांक 26 मधील अनेक नगरात मूलभूत सुविधा नाहीत यासाठी नागरिकांच्या तक्रारी वाढतच आहेत. प्रभाग क्रमांक 26 मध्ये अनेक छोटी मोठी नगरे येतात, त्यांच्या मूलभूत सुविधांचं काय हा फार मोठा प्रश्न प्रलंबित आहे. सहस्त्रार्जुन नगर हे प्रभाग क्रमांक 26 मधील सर्वात मोठं नगर असून या नगरातील अनेक समस्या इथल्या रहिवाशांनी मांडल्या होत्या. आता सध्या आमच्या घरामध्ये जे पाणी येतं ते कमी दाबानेच पाणी येत आहे, कारण अंतर खूप जास्त आहे आणि त्यामुळे पाण्याचा वेग हा कमीच आहे. त्यानंतर आमच्याकडे रस्ता नाही आहे, रस्त्यासाठी म्हणजे बरेच वेळा आपल्या या भागातले पुरुष लोक चाललेत, पण अजून काही त्याच्यावर तोडगा निघत नाही आहे. तसं या भागामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, एकदा जाता ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो, सांडपाणी रस्त्यावरतीही केलं जातं कारण का पर्यायच नाही आहेत पूर्ण. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं लाईटचे पण पोल इथं आता एक दोन तीन पोल जरी केले तरी आम्हाला थोडीफार हे मिळेल. यावर येथील नगरसेवकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. एकूण 3 नगरसेवक या प्रभागात आहेत. एका नगरसेवकाने तर चक्क माझा या नगराशी काही संबंध नाही कारण ह्या नगरातील नागरिकांनी मला मते दिली नाहीत अशीही भाषा वापरली. यावर BRDS न्यूजनं सर्वांचा पाठपुरावा केला. हा प्रभाग विभागीय कार्यालय क्रमांक 5 अखत्यारीत येतो. याविषयी झोन 5 अधिकारी दिवानजी यांना विचारले असता ते म्हणाले, विशेषतः शहर अद्वाणा भागामध्ये ज्या सोसायट्या किंवा नगरं झालेली आहेत बहुतांश नगरं ही गुंठेवारी पद्धतीने झालेली आहेत. प्रत्यक्षात त्याचा विकास संबंधित विकासकाने करणं अपेक्षित होतं, तथापि तसं झालेलं नाही आहे. अद्वाणा भागामध्ये ड्रेनेजचं काम करण्याचं काम कार्यालयाकडनं चालू आहे. काही सेक्शनमध्ये असेल काही सेक्शनमध्ये नसेल, पण एक ठराविक जे नगर जे म्हटलं सहस्त्रार्जुन माझ्याकडे तसं कुठलं अजून तक्रार किंवा निवेदन आलेलं नाही आहे. तरी आलं तर मी पाहणी करू, उचित कारवाई करू. त्यांनी टॅक्स पे करत असणार आहे, त्यांचं गुंठेवारी निधी किंवा काही निधी शिल्लक आहे का या भागातल्या नगरसेवकांशी पण आम्ही संपर्क साधून त्यांच्याकडनं भांडवली निधी उपलब्ध करून घेऊन समस्यांचं आपण निराकरण करू. नगरपालिकेचं जे उत्पन्न आहे त्या अनुषंगानं तरतूद उपलब्ध होणार आहे. अजवाड भागामध्ये मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे, त्यामुळे जसजसा निधी उपलब्ध होईल तसं तसं टप्प्याटप्प्याने प्राधान्यवारीनेच काम करावं. लवकरच झोन क्रमांक 5 वतीनं या प्रभाग क्रमांक 26 आणि सहस्त्रार्जुन नगरातील सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन झोन अधिकाऱ्यांनी दिलं आहे.